मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राला मिळालेल्या एका गिफ्ट संदर्भातली. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यांमध्ये प्रकल्प गेल्याच्या सगळ्या चर्चांच्या दरम्यान केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला नव्या उद्योगांच्या संदर्भातला एक सकारात्मक निर्णय दिला गेलेला एक मोठं गिफ्ट त्यांच्याकडून मिळालेलं आहे. आणि याच दरम्यान दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत. पुण्यात 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेसंदर्भात 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5000 रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे तर CDAC ही कंपनी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1600 कोटींची गुंतवणूक या दोन कंपन्या पुण्यात करणार आहेत. सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागते. राज्याला मिळणार 25000 कोटींचे प्रकल्प. लवकरच महाराष्ट्रात येणार मेगा प्रोजेक्ट. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर. महाराष्ट्रात उभारणार टेक्सटाईल पार्क. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून नेत्यांमध्ये राजकीय शिमगा सुरू असताना केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात पुण्यात 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात जवळपास 2000 कोटींची गुंतवणूक होणार असून 5000 लोकांना रोजगार मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन और सेमीकंडक्टर डिझाईन का एक इकोसिस्टम भारत सरकार के साथ पार्टनरशिप करके इस इकोसिस्टम को बढ़ाएं कि भारत सरकार प्रधानमंत्री मोदी जी की सरकार ने रंजन गांव में इस 500 करोड़ के EMC का मंजूरी दी है और साथ साथ बहुत आने वाले दिनों में एक हफ्ते 10 दिन में CDAC पुणे में एक रोड शो भी हम लॉन्च करेंगे. या प्रकल्पाव्यतिरिक्त राज्यात लवकरच टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेला आहे. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. खरं तर यामुळे शिंदे सरकारची मोठी कोंडी झाल्याचं चित्र असताना केंद्र सरकार मदतीला धावून आलंय. केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर केल्यानं आता सत्ताधाऱ्यांचं पारडं जड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.